मुलांनो टॉपर्स वेच्या सेकंड लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथमॅटिक्समध्ये एमएसटी सीईटीच्या मॅथमॅटिक्समध्ये जर का तुम्हाला 100 out of 100 स्कोर करायचा असेल, थोडंसं नीट ऐका काय काय करायला लागतं. हे पहा, टेक्स्टबुकमधला हर एक कंटेंट तुमचा कवर असला पाहिजे. सॉल्ड न्यूमरिकल्स, अनसॉल्ड न्यूमरिकल्स, मिसलिनियस सर्व कवर असलं पाहिजे. टेक्स्टबुकच्या मागचे एमसीक्यूज दिलेले आहेत ते पण तुम्हाला सर्व आलं पाहिजे. सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. प्लस या व्यतिरिक्त पर टॉपिक तुम्ही मे बी 200-300 या रेंजमध्ये एमसीक्यू नक्कीच कवर केले पाहिजे. कव्हरेज पण थोडंसं जास्त असलं पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिस केली पाहिजे असं मला म्हणायचं आहे इथं. प्लस खूप सारा टेस्ट दिला पाहिजे, इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. इतकं सर्व करून पण तुम्ही नक्कीच तुमच्या मनात असा प्रश्न असेल, सर आम्ही या सर्व गोष्टी करतो रेग्युलर बेसिसवरती, कन्सिस्टंटली दररोज करतो आपण. ओके, होतं काय पहा, आउट ऑफ 100 आता बऱ्याच वेळी आपल्याला 90 मार्क्स पडतात, 92 मार्क्स पडतात, 84 पडतात, 86 पडतात, 88 मार्क्स पडतात, बरोबर ना. आता से फॉर एक्झाम्पल 84 मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत, 16 मार्क्स तुमचे गेलेले आहेत. आता बऱ्याच वेळी काय होतं माहिती का, ते 16 मार्क्समधून एक 10-1 मार्क किंवा 8-1 मार्क्स काहीतरी सिली मिस्टेक झाल्यामुळे जात असतात. म्हणजे असे क्वेश्चन्स असतात की जे तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर जरी दिले आणि बोललं की यार थोडंसं नीट व्यवस्थित सॉल्व्ह कर, मे बी ते तुम्हाला येऊन जातील. पण एक्झाममध्ये मुलांना असे पण काही क्वेश्चन फेस करायला लागतात, असे पण काही क्वेश्चन्स येतात. 2-3 तर क्वेश्चन नक्कीच तुम्हाला 50 क्वेश्चनमधून 2-3 क्वेश्चन तर नक्कीच तुम्हाला असे भेटतील की ज्या क्वेश्चन्सबद्दल तुम्हाला काही आयडियाच नाही आहे, म्हणजे कोणत्या डायरेक्शनमध्ये जायचं हे तुम्हाला सुचतच नाही आहे. मग ही जी डायरेक्शन आहे किंवा हा जो थिंकिंग प्रोसेस आहे, हा थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करण्यासाठी मुलांना हा टॉपर्स वेचा जो सिरीज आहे हा नक्कीच तुम्हाला यूजफुल राहणार आहे. पण आज असंच एक सम मी घेणार आहे सेकंड लेक्चरमध्ये. आपला हा सेकंड लेक्चर आहे, फर्स्ट लेक्चर ऑलरेडी आपण कंडक्ट केला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुलांना फर्स्ट लेक्चरचं पण लिंक असणार आहे. व्हिडिओ छोटे असणार आहेत, ओके, बट नेहमीप्रमाणे जसं मी सांगितलं तुम्हाला की व्हिडिओमध्ये जो कंटेंट आहे किंवा जो सोल्युशन आहे तो थोडंसं युनिक वेमध्ये असणार आहे. आणि नक्कीच ट्राय करीन मुलांनो की हे टॉपर्स वेचा जो सिरीज आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओज बनवण्याचं मी ट्राय करणार आहे. तुमची एमएसटी सीटी एक्झाम संपेपर्यंत, ओके, डेफिनेटली माझे टार्गेट मिनिमम यार 50 तरी झाले पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही पण असू शकतं, कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेले असू शकतात, मे बी काही न्यूमरिकल्स असू शकतात. जसं की आजच्या सेशनमध्ये फक्त आणि फक्त हा मुलांना एक न्यूमरिकल मी करणार आहे. पहा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, हा जो काही न्यूमरिकल दिसतोय तुम्हाला हा न्यूमरिकल तुम्ही ट्राय करा यार, आणि बघा आन्सर काय येतं. ओके, तर पहा सांगायचं काय मला, हा अशा टाईपचा क्वेश्चन आहे यार की म्हणजे ते जे मी बोललो होतो ना, 2-3 असे क्वेश्चन मिळतात आपल्याला की यार त्याच्याबद्दल थोडीशी आयडियाच नाही किंवा डायरेक्शनच समजत नाही की कोणत्या डायरेक्शनमध्ये चाललं जायचं. यस, मला असं वाटतं की हा त्यातलाच एक क्वेश्चन आहे. पण मार्क्स तर आपल्याला पाहिजेत यार, एक्झाममध्ये मार्क्स तर आपल्याला पाहिजेत, हवेत. ओके, तर मला असं वाटतं यार की आता असा क्वेश्चन जर का मला आला असता तर मी मे बी असं केलं असतं. थोडंसं नीट भाग आहे क्वेश्चन, आधी थोडंसं व्यवस्थित समजून सांगतो. f(x)चं इंटिग्रेशन म्हणजे एक फंक्शन आहे, तर फंक्शनचा इंटिग्रेशन हा g(x+c) असं त्या फंक्शनचा इंटिग्रेशन आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो, मग या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचा इंटिग्रेशन काय असेल असं ते आपल्याला विचारतात, बरोबर. माहीत नाही यार काय असेल, सो मी एक 2 मिनिटांसाठी असा विचार करतो. मला कन्व्हेन्शनल वेनी हा सम बिलकुल पण येत नाही, ओके, बट आता मार्क्स तर घातले नाही पाहिजे. सो मी जस्ट असा विचार करायला लागलो आता की यार मी जर का f(x)ला जर का मी इथे e^x असं मेन्शन केलं, f(x)ला ना e^x जर का मेन्शन केलं, तुम्ही म्हणाल e^x का मेन्शन केलं, बरोबर ना. यार मी म्हणतो ठीक आहे चलो, e^x का मेन्शन केलं थोडंसं सांगतो पा व्यवस्थित, नीट लक्ष द्या. e^x असा फंक्शन आहे यार, ओके, की त्याचं इंटिग्रेशन आणि त्याच्या इन्व्हर्सचं इंटिग्रेशन या दोन्ही गोष्टी माहिती आहेत आपल्याला. नीट पहा, सांगतोय पहा, समजा मी f(x)ला मुलांना e^x जर का बोललं, आता पहिली गोष्ट तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन कसा शोधायचा ना हे माहिती पाहिजे, बरोबर. मी इथे लिहितोय पहा, इन्व्हर्स फंक्शन शोधण्यासाठी x जागी f(x) टाकायचं असतो. हे फंक्शन या लेसनमध्ये आहे, बरं, 11 फंक्शन या लेसनमध्ये. हे पहा, x जागी f(x) टाकायचा असतो. काय हे पहा, कॅन्सल होतं, f आणि f(x) कॅन्सल, इथे फक्त x राहणार आहे, दॅट इज इक्वल टू e^f(x). यार दोन्ही साईडला जर का लॉग घ्याल तर इथे बनणार log(x) इज इक्वल टू इथे बनणार log(e^f)x. म्हणजे मला हे समजत आहे की यार हे इथे खाली येतं, लॉग इतर बनणंच बनतं, म्हणजे f(x) जो आहे ना रे मुलांना तो बनतोय log(x). तू किती बनतोय log(x)? सो मला सांगायचं इतकंच आहे, ओके,
की एफ ऑफ एक्स जर का इरेज टू एक्स असेल तर त्याचा इन्वर्स फंक्शन हा लॉग एक्स असतो. सो फंक्शनचं इंटिग्रेशन आणि त्या फंक्शनच्या इन्वर्स फंक्शनचं पण इंटिग्रेशन म्हणजे लॉग एक्सचं इंटिग्रेशन, हे दोन्हीमध्ये आपण थोडंसं कम्फर्टेबल आहेत. इरेज टू एक्स घेतलं तर मी आहे यार कम्फर्टेबल आहे इथं. ओके, ही गोष्ट ना तुम्हाला तिथे थोडंसं नोटीस झाली पाहिजे लवकर एक्झाम हॉलमध्ये. ही गोष्ट तुम्हाला लवकर नोटीस झाली पाहिजे, कारण की पहा यार ज्यांचा अभ्यास चांगला आहे ना, ओके, म्हणजे आउट ऑफ 100, 84, 86 असे जे स्कोर्स मारतात आणि त्यांचा नक्कीच ना जो पेपर असतो ना तो एक 10-15 मिनिट लवकर बऱ्यापैकी झालेला असतो. ओके, मग त्यांना अशा क्वेश्चनसोबत खेळायचं असतं. खूप जास्त पण वेळ घातला नाही पाहिजे, सो लवकर लवकर गोष्टी सुचल्या पाहिजे आणि हे फक्त आणि फक्त यार अभ्यासाने होणार. तुम्ही मला क्वेश्चन कराल की सर हेच का घेतलं, मी तुम्हाला हे आन्सर सांगतोय की मी नोटीस केलं म्हणून घेतलं, बट तो नोटीस करण्याचा जो प्रोसेस आहे ना त्याच्यासाठी चांगला अभ्यास लागतो. ओके, तर पहा यार, ठीक आहे, आता पहा या एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन. बाबा एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन आपण काय एफ ऑफ एक्सला ना इथे लिहितो, एफ ऑफ एक्सला इरेज टू एक्स बोललो ना मी. एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन, एक मिनिट हे रब करतो जस्ट. ठीक आहे चलो नेक्स्ट स्टेपमध्ये लिहितोय पहा. सो इज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स, अबे एफ ऑफ एक्स इरेज टू एक्स सर, एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स म्हणतात ते, जी ऑफ एक्स. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे यार की इरेज टू एक्सचा इंटिग्रेशन हा इरेज टू एक्सच असतो, म्हणजे जी ऑफ एक्सचा व्हॅल्यू ना म्हणून इरेज टू एक्सचा, जी ऑफ एक्सचा व्हॅल्यू हा इरेज टू एक्सच आहे. ठीक आहे चलो काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघा काय म्हणतात ते आपल्याला इन्वर्स फंक्शनचा इंटिग्रेशन विचारतात. अभि इन्वर्स फंक्शनचं लॉग एक्स आहे, मग ते ॲक्च्युली आपल्याला लॉग एक्सचा इंटिग्रेशन विचारतात. लॉग एक्सचा इंटिग्रेशन म्हणजे काय रे, यू इंटू व्ही ना, कोणी सोबत नाही म्हणजे सोबत असतो वन, यू इंटू व्ही पा रे लॉग एक्स ॲज इट इज, तर वनचा इंटिग्रेशन इज एक्स मायनस ऑफ इंटिग्रेशन ऑफ, बरोबर ना, जो ॲज इज, हे पा जो ॲज इट इज होता त्याचा डेरिव्हेटिव्ह, ज्याचं इंटिग्रेशन केलं होतं वन त्याचं परत इंटिग्रेशन करायचं, जो ॲज इट इज होता लॉग एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह करा, दॅट इज 1/x बनतो तो. ओके, दॅट मीन्स गाईज इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स इट इज इक्वल टू काय रे, हा एक्स लॉग एक्स आहे, एक्स इंटू लॉग एक्स लिहितोय मायनस ऑफ, हे पा वनचा इंटिग्रेशन एक्स बनतो आणि हा एक्स एक्स कॅन्सल होतो, इंटिग्रेशन ऑफ वन इज अगेन एक्स. सो यार असा आन्सर आला पाहिजे, तुम्हाला समजतं का मुलांना, आन्सर असा आला पाहिजे. म्हणजे जर का आपले अझम्पशन असे असतील बरोबर, तर याचा इंटिग्रेशन हा आला पाहिजे, हा काय एक्स लॉग एक्स मायनस ऑफ एक्स असा इंटिग्रेशन आला पाहिजे. मग मी जरा शोधतोय ऑप्शन्स, बाबा एफ इन्वर्स ऑफ एक्स काय रे, लॉग एक्स फक्त आणि फक्त लॉग एक्स नाही, आपल्याला एक्स लॉग एक्स मायनस एक्स आन्सर पाहिजे, म्हणजे हे रॉंग आहे. जी इन्वर्स ऑफ एक्स काय रे बाबा, अरे जी ऑफ एक्स पण इरेज टू एक्सच होता ना, मग इरेज टू एक्सचा इन्वर्स हा तोच असणार ना लॉग एक्स, बरोबर ना, म्हणजे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स जर का सेम असेल तर दोघांचे इन्वर्स पण तर सेम आहे यार. सो म्हणून म्हणतो मी की हा पण ऑप्शन नाही आहे, म्हणजे ठीक आहे चलो ओके. आता पहा बरं ऑप्शन नंबर सी काय म्हणतोय, ऑप्शन नंबर सी म्हणतो एक्स इंटू वॉट इज एफ इन्वर्स ऑफ एक्स, एफ इन्वर्स ऑफ एक्स लॉग एक्स आहे, एक्स इंटू लॉग एक्स मायनस ऑफ वॉट इज जी इन्वर्स ऑफ एक्स, या जी ऑफ एक्स तर इरेज टू एक्स, जी ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स सेम आहेत, म्हणजे दोघांचे इन्वर्स म्हणजे पण लॉग एक्सच असणार आहे. अरे असं आहे पहा, सो इज ऑप्शन नंबर सी हा आहे ओके, पण आन्सर आपल्याला हा पाहिजे, हा एक्स इंटू लॉग एक्स मायनस ऑफ एक्स हा आपला इथे हा आपल्याला मुलांना आन्सर पाहिजे यार. ऑप्शन नंबर सी पण मॅच होत नाही, सो मी जस्ट ऑप्शन नंबर सीला पण लाईक रॉंग करतोय. ओके, सो आता तीन ऑप्शन जर का रॉंग असतील मुलांना, डेफिनेटली तुम्ही ऑप्शन नंबर डी सोबत जात आहे. एक तर क्रॉस चेक करा, अदरवाईज क्रॉस चेक नाही केलं तरी चालेल, बट आता सध्या मी या सेशनमध्ये तुम्हाला जस्ट चेक करून दाखवतोय. ओके, पारे लक्षात. तर मुलांना हा एक्स इंटू एफ इन्वर्स ऑफ एक्स काय रे, एफ इन्वर्स ऑफ एक्स लॉग एक्स आहे, एक्स इंटू लॉग एक्स मायनस ऑफ जी ऑफ एफ इन्वर्स ऑफ एक्स. बाबा जी ऑफ एक्स काय जरा नीट बघा काय, जी ऑफ एक्स तर आपला इरेज टू एक्स होता, मी म्हणतो जी ऑफ एफ इन्वर्स ऑफ एक्स, बरोबर ना, एक्स जागी एफ इन्वर्स ऑफ एक्स टाकला, इरेज टू एक्स जागी एफ इन्वर्स ऑफ एक्स टाकला यार, मी म्हणलं ठीक आहे चलो इरेज टू एफ इन्वर्स ऑफ एक्स काय रे बाबा, एफ इन्वर्स ऑफ एक्स लॉग एक्स आहे, मग इथे लिहिला लॉग एक्स, बेस काही नाही म्हणजे बेस ई असतं, मग ही प्रॉपर्टी आहे लॉगची, इथे जर का सेम असेल तर याचा आन्सर एक्स असतो, ही प्रॉपर्टी माहिती आहे ना तुम्हाला, इथे सेम असेल तर आन्सर एक्स असतो, म्हणजे हा जो दिसतो ना हा याच्या जागी मी एक्स लिहिन, आणि हे एक्स लिहिल्या मला समजलं की यार हे दोघे मॅच करतात, हे दोघे एक्झॅक्टली मॅच करतात. सो अशा वेळी मुलांना मी ऑप्शन नंबर डी इथे क्लेम केलं असतं, बरोबर, आणि माझे ते दोन मार्क्स मी नक्कीच वाचवले असते इथे. सो स्टुडंट्स, एक्सप्लेन करायला थोडंसं टाईम लागला मे बी, बिकॉज मला खूप व्यवस्थित तुम्हाला समजून सांगायचं होतं, एक्सप्लेन करायचं होतं, सो मे बी थोडंसं टाईम लागला असणार, बट थोडंसं प्रॅक्टिस वगैरे चांगलं असेल तर यार हे कॅल्क्युलेशन खूप काही वेळ लागण्याचे कॅल्क्युलेशन नाही आहे, तुम्ही फास्ट करू शकता, नक्कीच फास्ट करू शकता. सो आता मी काय करतोय पहा मुलांना, इथे ना जस्ट तुम्ही पॉज करू शकता, इथे मी तुम्हाला या क्वेश्चनचा सोल्युशन डिस्प्ले करतोय, हा जो क्वेश्चन आहे ना या क्वेश्चनचा कन्व्हेन्शनल सोल्युशन डिस्प्ले करतोय, इनकेस जर का कोणी इंटरेस्टेड असेल की त्यांना कन्व्हेन्शनल सोल्युशन पाहिजे असेल तर डेफिनेटली हा सोल्युशन तुम्ही रेफर करू शकता.
तर पायर मुलांना मेन गोष्ट काय पा, क्वेश्चन तर झाला, हाच क्वेश्चन जर का एक्झाममध्ये आला तर ठीक ओके, बट चान्सेस कमी असतात ओके. बट मेन शिकायची काय गोष्ट माहिती का इथे, प्रोसेस शिका. म्हणजे क्वेश्चन नव्हता जमला आपल्याला, सो कुठे ना कुठे स्टार्ट करायचं म्हणून एका ॲझम्पशनपासून आपण सुरू केलं. पाहणार एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स म्हणतात, एफ इनवर्स एक्सचा इंटिग्रेशन ते आपल्याला विचारतात. त्यांनी असं काही सांगितलं का स्पेसिफिकली की एफ ऑफ एक्स हाच असू शकतो किंवा तोच असू शकतो, असं काही नाही सांगितलं. हे जनरलाइज आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स काही जरी असेल ओके तरी यार हा रिझल्ट ॲप्लिकेबल आहे. सो काही जरी असेल म्हणून आपण एक गोष्ट ॲझ्युम केली, एफ ऑफ एक्सच्या जी ऑफ एफ ऑफ एक्सला आपण ई रेस टू एक्स असं ॲझ्युम केलं. येस, जी ऑफ एक्स आपल्याला काढायला लागला, म्हणजे ई रेस टू एक्सचा जो इंटिग्रेशन येतो ना, एफ ऑफ एक्सचा जो इंटिग्रेशन येतो तोच आपल्याला जी ऑफ एक्स कन्सिडर करायचा. म्हणजे पुढे यापुढे ॲझम्पशन ना करू, एक ॲझम्पशन करा, त्याच्यानंतर बाकी गोष्टी तर आपल्या ॲझ्युम केलेल्या व्हॅल्यूनुसार बाकी गोष्टी शोधा. जसं की एफ इनवर्स ऑफ एक्स पण आपण शोधलं, मग त्याचं इंटिग्रेशन पण शोधलं, आणि मग आन्सरसोबत आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं असतं. बरोबर ना, सेम मॅच झालं पाहिजे ना ओके. सो आय होप तुम्हाला हा प्रोसेस समजला आहे बरोबर मुलांना ओके. प्रोसेसवरती लक्ष द्या ना, की हा पर्टिक्युलर एका समबद्दल हे डिस्कशन नाही आहे, हा डिस्कशन मुलांना प्रोसेसबद्दल आहे. येस, सो आय होप तुम्हाला हा सेशन मुलांना व्यवस्थित समजलेला आहे ओके. सेशन मी तो क्लोज करतो यार, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये विथ अनदर ट्रिक ओके. आणखीन कोणता तरी एक दुसरा युनिक प्रॉब्लेम असेल विथ अ युनिक सोल्युशन, ज्याला डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये ओके, या थिंकिंगचं. सो गाईज, बाय एव्हरीवन, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये.